नमस्कार, गुड इवनिंग कोमल। गुड इवनिंग। फटफट फट ज्वाइन वहां। झाली जॉईन सगळे। सकाळच्या लेक्चर मध्ये सुद्धा बऱ्याच जणांनी पुन्हा एकदा तो प्रश्न विचारला की नेमकं कालच्या लेक्चर मध्ये आपण साक्षर कारखान्यांची संख्या आणि नेमका त्याचा रेफरन्स तुम्ही कुठून घेतला होता, असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं। आजच्या लेक्चर मध्ये मी सांगतो तुम्हाला की ज्या ठिकाणाहून ते बघितलेलं किंवा एक दोन रेफरन्स बुक मध्ये सुद्धा अलीकडे त्याचा उल्लेख केलाय की सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक असणारी साखर कारखान्यांची संख्या, ठीक आहे, सहकारी आणि खाजगी धरून सर्वाधिक आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात। ओके, बऱ्यापैकी जॉईन होऊ देत विद्यार्थी, त्याच्यानंतर सुरू करूया कारण पहिली स्लाइड आपली ती त्या साखर कारखान्यांच्या संदर्भातली असणारी महत्वाची आहे, ठीक आहे। अनेकडेवरची माझी असणारी मोफत लेक्चर्स, तुम्हाला सकाळी 10 वाजता एक आपलं लेक्चर असतं, त्याच्यानंतर डेली अपडेट्स करंट जे काही चालू घडामोडी बघतोय ते दुपारी 12 वाजता असतं। आवाज नीट येतोय ऍपवरती? आवाज नीट आहे? गुड। आणि महाराष्ट्राचा संपूर्ण भूगोल दररोज संध्याकाळी सायंकाळी असणार 5:30 वाजताच आपलं हे लेक्चर असतं, क्लिअर। आणि आपल्या महाराष्ट्राच्या संपूर्ण भूगोलाच्या कोर्स मधला हा भाग क्रमांक 28 आहे। ओके, तर संयुक्तची पूर्वपरीक्षा असेल, राज्यसेवेची पूर्वपरीक्षा, या दोन्हीही परीक्षांच्या मुख्य परीक्षा असतील, तर या सगळ्या परीक्षांना तुम्हाला याचा नक्की फायदा होणार आहे, क्लिअर। जे मित्र युट्यूबवरती मला पाहतायत, प्रियांका गुड इव्हनिंग, वेलकम। आवाज वगैरे नीट येतो युट्यूबवरती? ओके, ठीक आहे, जॉईन व्हा पटपट पट। मयूर गुड इव्हनिंग। माझी ओळख तर तुम्हा सर्वांना माहिती झालेली आहे, फक्त एक महत्वाची गोष्ट म्हणजे अनअकॅडमीच्या प्रोफाईलची लिंक या ठिकाणी दिलेली आहे, तर मला फॉलो केलं नसेल तर प्लीज लिंक वरती जाऊन फॉलो करा। आणि तुम्ही ज्या काही हॅट वगैरे डेडिकेट करताय तर त्याच्याबद्दल थँक्यू सो मच, खूप चांगला कमेंट आणि प्रतिसाद तुमच्याकडून मिळतोय, त्याच्याबद्दल थँक्यू सो मच। माझं नाव अभिजित पाटील, शिक्षण बी मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि एम एच्या 3 डिग्र्या केलेल्या आहेत। चालू घडामोडीचं महाराष्ट्रातला नंबर 1 मासिक, त्याच्यामध्ये लेख लिखाणाचा अनुभव मला गेल्या 8-9 महिन्यांपासून आहे। 5 वर्षापासून मार्गदर्शन करण्याचा स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातला अनुभव आहे। टेस्ट सिरीज मध्ये 3 वर्षांपासून मी गेल्या शिकवतोय भूगोल पर्यावरण, ठीक आहे। आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात, इतर गोष्टी मी सगळ्यानंतर सांगून देईन की माझे कोर्सेस कोणकोणते सुरू झालेले आहेत, मी टॉप एज्युकेटर आहे की नाही वगैरे वगैरे गोष्टी। तत्पूर्वी पहिली स्लाइड तुम्हाला क्लिअर दिसते? स्लाइड नीट दिसते का? प्लीज सांगा, स्लाइड क्लिअर दिसते तुम्हाला या ठिकाणी? ओके, साधारणतः कालच्या लेक्चर मध्ये बऱ्याच जणांनी याच्यावरती प्रश्न विचारलेला होता की सर नेमका हा डाटा कुठून घेतला, किंवा दोन पुस्तकांमध्ये सुद्धा तो डाटा आपल्याला वेगवेगळा दिलेला पाहायला मिळतो। त्याच्यामुळे फक्त गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती मी 2 ठिकाणी चेक केलं, एमएसएमईची असणारी वेबसाईट म्हणजे मायक्रो स्मॉल आणि मिडियम स्केलच्या ज्या काही एंटरप्राइजेस असतात त्यांची एक गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, त्याच्यावरती सुद्धा हा डाटा आपल्याला पाहायला मिळतो। ओके, तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत असेल की साखर आयुक्तालय महाराष्ट्र पुणे, या ठिकाणी राजमुद्रा सुद्धा आहे, महाराष्ट्र शासनाची असणारी साखर आयुक्तालयाची असणारी ही वेबसाईट आहे। प्लीज ज्यांना ज्यांना डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल किंवा हवी असेल आज लेक्चर संपल्यानंतर प्लीज या वेबसाईटवरती जाऊन चेक करा। या ठिकाणी तुम्हाला विभागाचं नाव टाका असं या ठिकाणी विचारते, त्याच्यानंतर जिल्हा आपल्याला टाकायचा आहे,
कारखान्याचा प्रकार किंवा सगळी स्थिती आपल्याला मिळते. कारखान्याचं नाव काय आहे, जिल्हा, स्थिती, विभाग आणि कारखान्याचा असणारा प्रकार, म्हणजे तो सहकारी साखर कारखाना आहे की खाजगी सहकारी साखर कारखाना आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला साखर कारखान्याच्या संदर्भातल्या डिटेल पाहायला मिळतात. याच्यानंतर इथे एक तुम्हाला दुसरा एक स्क्रीनशॉट मी घेतला, तो म्हणजे महाराष्ट्र राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचा तपशील आहे. मग हा डाटा कसा व्हेरी होतो, तर उभारणी पूर्ण झालेले सहकारी साखर कारखाने, उभारणी खाली असणारे, नोंदणी रद्द करण्यात आलेले किंवा खाजगी सहकारी साखर कारखाने म्हणून वर्ग झालेले, असे वेगवेगळा डाटा आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. क्लिअर होते, समजले सर्वांना? तर त्यापैकी जर मोजून मी सोलापूर जिल्ह्यातले एकूण कारखाने मोजून बघितले, ते साधारणतः आपल्याला 33 च्या आसपास पाहायला मिळतात, 33. ओके, मी काल तुम्हाला तो आकडा सुद्धा सांगितलेला होता. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर 27 पाहायला मिळतात, त्याच्यानंतर अहमदनगर मध्ये. प्लीज एकदा ते बघून घ्या, म्हणजे तुम्हाला कन्फर्म होईल. ओके, आणि काल कोणीतरी म्हटलं होतं की एज्युकेटर चुकीचं शिकवतात, म्हणजे कोणीतरी अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहेत असं सांगितलेलं होतं. चुकीचं वगैरे असं नाहीये, पण ते मे बी अपडेट नसतील त्या डाटाशी. क्लिअर झालंय, समजलंय सर्वांना? डाउट क्लिअर झालाय का? काल बरेच जण मला शंका विचारत होते की नेमका सोर्स कुठून घेतला, वेबसाइट तरी सांगा. तर ते मला एक्झॅक्टली नाव आठवत नव्हतं म्हणून फक्त काल सांगितलं मी. साखर आयुक्तालय महाराष्ट्र पुणे यांची वेबसाइट, त्याच्यावरती सगळ्या डिटेल गोष्टी चेक करा. ओके, विभागवार तुम्ही जिल्हा जर टाकला तर त्या जिल्ह्यातले असणारे कारखान्यांची नाव येतात. ठीक आहे, पुढे जाऊया, आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. आजच्या लेक्चर मधला पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. काही बंदरांची नावं तुम्हाला दिलीत आणि बऱ्यापैकी मी महत्वाची असणारी बंदरं त्याच्यावरती अगोदर विचारलेले प्रश्न साधारणतः एकाच प्रश्नामध्ये सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि केलाय. अयोग्य माहिती सांगणारे विधान कोणता आहे ते आपल्याला निवडायचं आहे बंदरांच्या संदर्भातलं असणार. नीट एकदा बघून घ्या ही बंदर आणि त्याच्यानंतर योग्य उत्तर द्या. प्रश्न काही अवघड नाहीये, पोल देतो 1 मिनिट, द्या उत्तर, पटपट पट सर्वांनी उत्तर द्या. अयोग्य माहिती सांगणारे विधान निवडायचं आहे. पहिल्या विधानामध्ये तुम्हाला दिले की रेडी बंदर. आता हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे इथपासून आपल्याला सुरुवात झाली पाहिजे, माहिती असणं गरजेचं आहे. आणि कशासाठी प्रसिद्ध आहे, ज्याच्यावरती तुम्हाला पूर्व परीक्षेला एकदा प्रश्न विचारलेला होता. दुसरं विधान, कान्होजी आंग्रे बंदर हे महाराष्ट्रातील पहिले बहुउद्देशीय खासगी बंदर होय. तिसरं, मुंबई हे आधुनिक मानवनिर्मित बंदर आहे. आणि चौथं विधान आहे, मुंब्रा हे रेती बंदर म्हणून ओळखलं जातं, मुंब्रा. ठीक आहे, काल मी तुम्हाला काही होमवर्क सांगितलेले होते, किती जणांनी केलेत होमवर्क सांगितलेले, किती जणांनी केलेत? साधारणतः 54% विद्यार्थ्यांना योग्य उत्तर जमले. काल सांगितलेले आपल्या लेक्चर मधले होमवर्क केलेत का? नाही, गुड. ओके, तर प्लीज तुमच्या तुम्हालाच ते महत्वाचं आहे, सांगितलेल्या गोष्टी करून ठेवत चला, त्याचा खूप चांगला फायदा होईल, तुमची रिव्हिजन सुद्धा होऊन जाईल. जो वेळ आपण इकडे तिकडे मोबाईल वरती वगैरे थोडासा टाइमपास करतो, त्याच्याऐवजी त्या गोष्टी बघत चला, त्याचा सुद्धा फायदा होईल. याचा अर्थ असा नाही की मोबाईल बघू नका, ज्याची त्याची आवड, राईट? पर्याय क्रमांक 1 मध्ये तुम्हाला म्हटलेलं होतं की रेडी बंदर लोह खनिजाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. बरोबर आहे, कुठं आहे रेडी बंदर? रेडी बंदर जिल्हा सिंधुदुर्ग, राईट? आपल्याला काय झालेलं असतं की रेडीमेड सगळ्या गोष्टी मिळाव्यात अशी थोडीशी सवय लागलेली असते, त्याच्यामुळं हा थोडासा आपल्याला, पण त्याचा तोटा सुद्धा होतो. कान्होजी आंग्रे बंदर नावाचं बंदर आहे, हे महाराष्ट्रातलं पहिलं बहुउद्देशीय खाजगी बंदर म्हणून ओळखलं जातं, राईट? अशाच पद्धतीनं भारताचा जर विचार केला तर एका बंदराचं नाव मी तुम्हाला सांगितलेलं होतं, भारताचा विचार केला तर एन्नोर नावाचं बंदर, राईट? एन्नोर नावाचं बंदर तमिळनाडू मधलं असणार. तर याच्याबद्दल मी तुम्हाला काही गोष्टी अगोदर डिटेल मध्ये सांगितलेल्या होत्या. तर हे भारताचा विचार केला तर पहिलं अशा पद्धतीचं कॉपरेटिव्ह तत्वावरचं पहिलं बंदर म्हणजे ओळखलं जातं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर इथं म्हटलं होतं की तुम्हाला मुंबई हे आधुनिक मानवनिर्मित बंदर आहे. बरोबर आहे का हे? तर पूर्णतः चुकीचं असणारे विधान आहे. मुंबई हे आपल्याला नॅचरल किंवा नैसर्गिक असणारे बंदर पाहायला मिळतं, राईट? नैसर्गिक. आणि याच्यावरती जो काही नंतर ताण यायला लागला, याच्यामुळे ते मग नावाशिवा वगैरे नंतर बंदर तयार करण्यात आले. ठीक आहे, क्लिअर झालंय? JNPT वगैरे, ओके, समजले का सर्वांना? आणि मुंब्रा साऊंड डबल येतोय, किती जणांना प्रॉब्लेम आहे? अंकुश, इतर कोणाला मे बी प्रॉब्लेम नसावा, एकदा ऍप क्लोज करून पुन्हा सुरू करा. मुंब्रा नावाचं बंदराचं आपल्याला नाव दिलंय, तर हे रेती बंदर आहे, राईट? बरोबर आहे, मुंब्रा देवी तुम्हा सर्वांना माहिती असेल, ठाण्यातली असणारी प्रसिद्ध, त्या ठिकाणी आपल्याला हे मुंब्रा बंदर पाहायला मिळतं. आणि ते रेती बंदर म्हणून का ओळखलं जातं, तर समुद्राच्या साईडला जी काही माती वगैरे वाहून आणली जाते, तर त्या मातीचा मोठ्या प्रमाणावरती उपसा तिथे त्या ठिकाणी केला जातो.
आणि मध्यंतरी ते न्यूज मध्ये सुद्धा होतं, कारण इलिगल काही गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी होतात, ज्या पद्धतीनं वाळूचा उपसा नद्यांमध्ये वगैरे केला जातो, त्यामुळे सुद्धा ते चर्चेमध्ये होतं. क्लिअर झाले. दुसरी आता महत्वाची गोष्ट, तुम्हाला महाराष्ट्रातल्या या बंदरांचा एक तर उत्तर ते दक्षिण क्रम विचारला जाऊ शकतो, किंवा भारताच्या संदर्भात जर विचारलं तर पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरती असणारी बंदर हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला फ्रेम होऊ शकतो. ज्या पद्धतीनं प्रमुख मोठी बंदर, मेजर बंदर 12 आणि छोटी 6 बंदर, असा प्रश्न एकदा येऊन गेलेला होता. क्लिअर झालाय, प्रश्न समजलाय का सर्वांना, प्लीज सांगा. ओके, जे नवीन जॉईन होत आहेत त्यांच्यासाठी, ज्यांना ज्यांना कालच्या आपण साखर कारखान्यांवरती प्रश्न घेतलेला डाऊट होता, साखर आयुक्तालय महाराष्ट्र पुणे, ओके, तर त्यांच्या वेबसाईट वरती जावा. साखर कारखान्यांचा तपशील म्हणून एक तुम्हाला त्याच्यामध्ये ठळक लिहिलेला असा पॉइंट दिसतो, आणि त्याच्यामध्ये जिल्हा आणि विभाग वगैरे काय म्हणत, क्लिक करा त्याच्यावरती आणि साखर कारखान्यांची संख्या मोजा. ओके, ठीक आहे, पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील पुढील औष्णिक विद्युत केंद्रांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना योग्य तो क्रम निवडा, असा साधा सोपा प्रश्न विचारलाय. जास्त काही अवघड नाही आहे. असाच प्रश्न तुम्हाला इतर जलविद्युत केंद्रांवरती वगैरे याच्या अगोदर फ्रेम झालेले आपल्याला पाहायला मिळतात. जे मला पहिल्यांदा आता जॉईन होत आहेत अनअकॅडमीवरती, मला फॉलो केलं नसेल तर प्लीज फॉलो करा आणि लेक्चर आपलं शेवटपर्यंत बघा. ओके, महाराष्ट्रातले असणारे थर्मल पॉवर प्लांट्स विचारलेले आहेत, या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या. बोल मी देतो, पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना योग्य तो आपल्याला क्रम निवडायचा आहे. साधारणतः ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे एवढं जरी आपल्याला माहिती असेल तर त्याचं योग्य उत्तर मिळून जातं. दिलं उत्तर सर्वांनी, जे युट्यूब वरती पाहतायत, लेक्चर आवडत असेल, प्रश्नांची क्वालिटी, विश्लेषणाची पद्धत, या सगळ्या गोष्टी जर आवडत असतील तर प्लीज लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या मित्रांपर्यंत आपली ही लेक्चर्स प्लीज शेअर करा. ठीक आहे, दिलं उत्तर सर्वांनी, आणि साधारणतः 71% विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर जमले. लीडर बोर्ड आपण शेवटी बघूया. तीन विद्यार्थ्यांची नावं सिमरन, डॉक्टर सत्वशीला आणि त्याच्यानंतर शीलवंत, राईट. पर्याय क्रमांक एक, हा नितीन, थँक्यू सो मच. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, चोला, एकलहरे, पारस आणि खापरखेड. ओके, तुम्हाला सेम असा प्रश्न फ्रेम होऊ शकतो जोड्या लाभाला, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने काय विचारलं जाऊ शकतं. गट अ मध्ये तुम्हाला वेगवेगळी केंद्र दिली जातील, मग ज्याच्यामध्ये थर्मल पॉवर पॉईंट दिला जाईल, त्याच्यानंतर विंड पॉवर एखादा असेल तो दिला जाईल, किंवा जलविद्युत असणारे वॉटर जलविद्युत प्रकल्प दिले जातील, आणि त्यांच्या जोड्या लावायला सुद्धा विचारलं जाऊ शकतं, जे तुम्हाला मुख्य परीक्षेला वारंवार ट्राय केलं जातं आयोगाकडून. ठीक आहे, आता मला पटपट उत्तर द्या. चोला नावाचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं? पटपटपट उत्तर देतात, ठाणे, राईट, बरोबर. आता काही काही पुस्तकांमध्ये हे तुम्हाला वाचायला मिळतं की चोला नावाचं जे काही औष्णिक विद्युत केंद्र आहे तर त्याच्यापासून मध्य रेल्वेला वीज पुरवठा केला जायचा, पण ते अलीकडे थोडस त्याच्यामध्ये बिघाड झाल्या कारणानं बंद सुद्धा झाले, असं सुद्धा काही काही ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं. क्लिअर झालं, चोला, राईट. त्याच्यानंतर मला सांगा, एकलहरे, एकलहरे नाशिक, बरोबर, एकलहरे नाशिक. त्याच्यानंतर पारस, पारस कुठं आहे? अकोला, राईट. आणि खापरखेडा आणि कोराडी ही दोन महत्वाची ठिकाणं आपल्याला पाहायला मिळतात नागपूरमध्ये. गुड, गुड, बरोबर आहे सर्वांची उत्तरं, बरोबर. त्याच्यानंतर आता मला सांगा, परळी तुम्हाला सर्वांना माहिती आहे बीडमध्ये असणार, बरोबर. फेकरी कुठं आहे? हो, फेकरी, आय थिंक, मला वाटतं मी याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला ते सांगितलेलं होतं या औष्णिक विद्युत निर्मांची केंद्रांची नावं. फेकरी, जळगाव, भुसावळ या ठिकाणी पाहायला मिळतात, राईट. आणि त्याच्यानंतर कुठलं राहिलंय? डहाणू, पालघरमधलं असणारं डहाणू, ही महत्वाची आहे, असे आपल्याला बरीच पाहायला मिळतील. परंतु परीक्षेला विचारत असताना टिपिकल तुम्हाला काही गोष्टी विचारल्या जातात. क्लिअर, समजला, लक्षात आलं सर्वांच्या? ठीक आहे, आता हाच प्रश्न तुम्हाला सेम मॅपवरती सुद्धा विचारला जाऊ शकतो की पुढील मॅपवरती दर्शवलेल्या कोणत्या एका ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र नाही, असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. क्लिअर, पुढचा प्रश्न बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न बघा. वर्णनावरून त्या नदीचं नाव कोणतं असं ओळखा आपल्याला सांगितलेलं आहे. तीन विधानं दिलीत, यातल्या कुठल्याही दोन विधानांवरून आपल्याला प्रश्नाचं उत्तर आपल्याला समजू शकतं, पण पहिल्यांदा नीट बघून घ्या काय काय त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तीन विधानं दिलेली आहेत, या नद्यांच्या उपनद्या पहिल्या विधानात दिलेत, दुसऱ्या विधानामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे तर ही नदी या या जिल्ह्यांमधून जाते आणि तिची असणारी आपल्याला लांबी सुद्धा एका ठिकाणी दिली आहे. ठीक आहे,
वाचला प्रश्न सर्वांनी द्या उत्तर. पूस, अडान, खुनी आणि आघाडी या महत्वाच्या उपनद्या. दुसरी गोष्ट, वाशिम, बुलढाणा, नांदेड व यवतमाळ या जिल्ह्यांमधून वाहत जाते. आणि तिसरी, ही विदर्भातील सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते. ओके, दिलं उत्तर सर्वांनी डॉक्टर सत्वशिला, शिलवंत आणि शलाका. या प्रश्नाचं मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पैनगंगा. आता मला सांगा पैनगंगा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? पैनगंगा कोणत्या नदीची उपनदी आहे? पटपट पट उत्तर द्या. वर्धा नदीची प्रमुख उपनदी म्हणून ओळखली जाते, राईट? बरोबर. उगम कुठं आहे? पैनगंगेचा असणार उगम कुठं पाहायला मिळतो ओरिजिन या नदीचा? सांगा पटपटपट उत्तर द्या. कोणत्या डोंगररांगा आहेत? राईट, अजिंठा डोंगररांगा. अजिंठा डोंगररांगामध्ये आपल्याला यांचा उगम पाहायला मिळतो, अजिंठा डोंगररांगा. बरोबर. त्याच्यानंतर अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे या नदीची असणारी लांबी आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. या नदीची लेंथ किती आहे? राईट, किती आहे? 495. बरोबर ज्योत्सना, बरोबर आहे. 495 किलोमीटर इतकी आपल्याला या नदीची लांबी पाहायला मिळते. आणि पैनगंगा नदीवरती एक महत्वाचं धरण सुद्धा आहे. फक्त एकाच धरणाचं नाव सांगा. कोणतं महत्वाचं धरण आहे पैनगंगा नदीवरती असणार? ओके, ठीक आहे, खोऱ्यात संवाद. सांगा पैनगंगा नदीवरती असणारं महत्वाचं धरण, एकाच धरणाचं नाव सांगा. धरणाचं नाव सांगा, ठीक आहे, पटपटपट नाव सांगा धरणाचं. इसापूर, राईट, बरोबर. इसापूर नावाचं धरण महत्वाचं आपल्याला याच्यावरती पाहायला मिळतं. इसापूर असेल किंवा इतर वेगवेगळी असणारी धरण, पैनगंगावरचं म्हणत नाही मी, परंतु कोसी खर्द वगैरे या वेगवेगळ्या धरणांवरती आपल्याला बऱ्याचदा प्रश्न परीक्षेला विचारलेले आहेत. ठीक आहे, क्लिअर झाला प्रश्न हा समजला. 495 किलोमीटर इतकी लांबी, उगम तिचा अजिंठा डोंगररांगा. याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या असणाऱ्या तिच्या उपनद्यांची नावं दिलीत, पूस, अडाणी, अडाण, खुनी, आघाडी वगैरे वेगवेगळ्या. आणि वाशिम, बुलढाणा, नांदेड आणि यवतमाळ या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आपल्याला ती प्रवास करत पुढे जाते. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील पुढील घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे जातानाचा योग्य तो क्रम आपल्याला पर्यायमधून निवडायचा आहे. ओके, युट्यूबवरती आवाज येतोय माझा नीट? आवाज नीट येतोय? ओके, आता दोन घाटांमध्ये आपण थोडस कन्फ्यूज होतो, आंबोली, आंबा, राईट. पण आपल्याला ते नीट करून ठेवावं लागेल. किंवा त्याच्यानंतर महत्वाचे असणारे घाट आता आपल्याला बोरघाट, थळघाट वगैरे ते सगळं पाठ झालेलं असतं. साधारणतः इतर जे काही महत्वाचे घाट आहेत ते सुद्धा आपल्याला नीट करून ठेवावे लागतात. किंवा यांचा पूर्व ते पश्चिम असा सुद्धा क्रम विचारला जाऊ शकतो. क्लिअर होतंय या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या. द्या उत्तर. ओके, युट्यूब वरती सुद्धा नीट आपलं लेक्चर आता सुरू आहे. गुड, स्टॉप झालेलं होतं, लाईट गेलेली. ठीक आहे, लेक्चर आता सुरू झाले. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आंबोली, आंबा, पसरणी आणि चंदनापुरी असा त्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असतानाचा योग्य क्रम आपल्याला पाहायला मिळतो. जास्त काही अवघड नाहीये प्रश्न, राईट. आता मला पटपटपट उत्तर द्या. आंबोली जो काही घाट आहे तो कोणत्या दोन ठिकाणांच्या दरम्यान आहे? डॉक्टर सत्वशिला, शिलवंत आणि नितीन. पटपटपट उत्तर द्या. ज्योत्स्ना, पसरणी, वाई, महाबळेश्वर पाहायला मिळतो. आंबोली कुठं आहे? आंबोली कोणत्या दोन ठिकाणांच्या दरम्यान आहे? तर सावंतवाडी आणि बेळगाव. बरोबर, सावंतवाडी आणि बेळगाव याच ठिकाणी. बेळगावच्या ऐवजी बऱ्याचदा काय केलं जातं? तर कोल्हापूर असं सुद्धा दिलं जातं. तर त्याच्यामध्ये प्लीज कन्फ्यूज होऊ नका. तर सावंतवाडी, बेळगाव पाहायला मिळतो पहिला असणारा, राईट. त्याच्यानंतर दुसरा सांगा, आंबा. ओके, कोल्हापूर आणि रत्नागिरी.
आपण मला वाटतंय कालच प्रश्न त्याच्यावरती बघितलेला होता. NH किती राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक आहे? कोल्हापूर ते रत्नागिरीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. ओके, राष्ट्रीय महामार्ग जुना क्रमांक काय होता? तर NH 204 होता. ओके, त्याची लांबी सुद्धा आपण बघितलेली होती 126 किलोमीटरच्या आसपास असणार. साऊंडचा प्रॉब्लेम येतोय का स्वप्नील? इतर कोणाला येत नाही आहे. एकदा ऍप क्लोज करून पुन्हा ओपन करा. त्याच्यानंतर पसरणी नावाचा घाट आपण बघितला, वाही आणि महाबळेश्वर किंवा बऱ्याच ठिकाणी पाचगणी आणि वाई असं सुद्धा दिलं जातं. आणि त्याच्यानंतर तिसरा चौथा आपण बघितलं हे चंदनपुरी नावाचा, कोणत्या दोन ठिकाणांच्या दरम्यान आहे? राईट, नाशिक आणि पुणे यांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो चंदनपुरी. क्लिअर झाला, प्रश्न समजला सर्वांना? याच्या व्यतिरिक्त आता मला सांगा फोंडा घाट कुठे आहे? फोंडा घाट, फोंडा घाट कोणत्या दोन ठिकाणांच्या दरम्यान आहे? कोल्हापूर आणि पणजी. ही कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग, ही सावंतवाडी आणि कोल्हापूर. नक्की? ओके, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचा पाहायचा झाला तर तो म्हणजे करूळ घाट, करूळ घाट किंवा अनुस्पुरा घाट. तर हे दोन्हीही आपल्याला कोल्हापूर आणि राजापूर किंवा कोल्हापूर आणि रत्नागिरीच्या दरम्यान पाहायला मिळतात, करूळ आणि अनुस्पुरा नावाचा घाट. ओके, आणि एक महत्त्वाचा उरतो तो म्हणजे हनुमंते घाट. म्हणजे कोकणातले जर महत्त्वाचे बघायचे झाले तर हनुमंते घाट कोणत्या दोन ठिकाणांच्या दरम्यान आहे? पटपट पट उत्तर द्या. हनुमंते घाट कोणत्या दोन ठिकाणांच्या दरम्यान असलेला पाहायला मिळतो? कोल्हापूर आणि कुडाळ. राईट, कोल्हापूर आणि कुडाळच्या दरम्यान हनुमंते घाट पाहायला मिळतो. क्लिअर झाला, प्रश्न समजला? एका वाक्यामध्ये विचार जाऊ शकतो, जोड्या लावला विचार जाऊ शकतो, क्रम विचारला जाऊ शकतो, तो घाट आणि नॅशनल महामार्ग, किंवा एकदा राज्यसेवेने प्रश्न विचारलाय घाटाचं नाव आणि त्याच्यामध्ये कोणता पक्षी आढळतो असा एकदा प्रश्न विचारलेला होता. माळशेज घाटामध्ये आढळणारा रोहित पक्षी, त्याच्यावरती आपल्याला एकदा प्रश्न आलेला होता. असो, पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातली प्रमुख असणारी विद्यापीठं आणि त्यांची असणारी ठिकाणं, म्हणजे जी काही मुख्य आपल्याला कार्यालय त्यांची पाहायला मिळतात, यांच्या संबंधित असणाऱ्या माहितीपैकी आपल्याला अयोग्य जोडी निवडायची आहे. क्लिअर होते? ती ती असणारी वेगवेगळी विद्यापीठं. तुम्हाला माहिती असेल की आपल्याला कंबाइंडला सुद्धा विद्यापीठांवरती एखादा प्रश्न किंवा वारंवार त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. क्लिअर? या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या. बोल दिलेला आहे, पटपट पट उत्तर द्या सर्वांनी. आता साधारणतः ही असणारी विद्यापीठं त्यांची स्थापना हे सुद्धा आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. काय झालेलं होतं? सॉरी 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 सॉरी, माफ करा, 1 मिनिट. आपल्याला या ठिकाणी काय झालंय, प्रश्नामध्ये थोडीशी गडबड आहे या ठिकाणी दाखवली झाले. काय असायला पाहिजे होतं? ओके, या ठिकाणी अकोला असं असायला पाहिजे होतं. माफ करा, थोडीशी गडबड झाली प्रश्नामध्ये. आणि SNDT महिला विद्यापीठ कुठं आहे? SNDT महिला विद्यापीठ पुणे. राईट, पुणे. दोन उत्तर निघते, थोडंसं माफ करा, प्रश्न आपण कॅन्सल करतोय. थोडीशी टायपिंग मिस्टेक आहे. तर गोंडवाना विद्यापीठ तुम्हाला सर्वांना माहिती आहे गडचिरोली या ठिकाणी आहे. स्थापना कधीची आहे हो गोंडवाना विद्यापीठाची? तर सप्टेंबर 2011 ची स्थापना आपल्याला पाहायला मिळते गोंडवाना विद्यापीठाची असणारी. क्लिअर? त्याच्यानंतर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी असणार, स्थापना कधीची आहे? पटपट पट उत्तर द्या, स्थापना कधीची आहे? कधीची आहे स्थापना? एकोणीसशे एकोणसत्तर. ओके, एकोणीसशे एकोणसत्तर चीच आहे ना, 20 ऑक्टोबर 1969. ठीक आहे, काय काय पुस्तकांमध्ये ते 70 सुद्धा दिले, पण मी एक दोन पुस्तकं जी काही बघितली त्याच्यामध्ये 1969 हा आपल्याला साल त्याचा असणार पाहायला मिळतं. SNDT महिला विद्यापीठ स्थापना कधीची आहे? SNDT 1916. बरोबर,
आणि त्याच्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी याची स्थापना कधी आहे? मार्च 1968. ओके बरोबर आलं लक्षात. तर इतर सुद्धा महत्वाची असणारी विद्यापीठ, त्यांची असणाऱ्या ज्या काही आपल्याला स्थापना आहेत किंवा वेगवेगळी असणारी विद्यापीठ, म्हणजे संत तुकडोजी महाराजांच्या नावाने असणारी एखादी विद्यापीठ असेल किंवा SRTMU राईट स्वामी रामानंद तीर्थ, तर ही वेगवेगळी असणारी विद्यापीठ त्या त्या जिल्ह्यांमधलं असणारं त्यांचं मुख्यालय आपल्याला नीट करून ठेवावं लागेल. किंवा कोल्हापूरचं असणारं शिवाजी विद्यापीठ, छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ. ओके लक्षात आलं सर्वांच्या? प्रश्न थोडस ते वरखाली आपल्याला झाल्या कारणाने कॅन्सल होते, माफ करा पोल चुकीचा गेलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा प्रश्न, पुढील पैकी कोणते एक ठिकाण हे शेतीच्या अवजार निर्मितीसाठी खूप प्रसिद्ध आहे? ओके या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या. ते इचलकरंजी असं आहे, इचलकरंजी. मला वाटतं याच्या अगोदर आपण उद्योग धंद्यांवरती आणि त्याच्या लोकेशन वरती एकदा प्रश्न बघितलेला होता, त्यावेळी बऱ्याच गोष्टी मी क्लिअर केल्या, पण तो एक असणारा आपला पार्ट कव्हर करावा म्हणून एका वाक्यामध्ये आपण हा प्रश्न कव्हर केलेला आहे. ठीक आहे, दिलं होतं सर्वांनी. स्नेहल नमस्कार, गुड इव्हनिंग. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, किर्लोस्करवाडी. पलूस तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो तुम्हाला किर्लोस्करवाडी. आपण शाळेला असताना एक धडा सुद्धा आपल्याला होता लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्यावरती, बरोबर. तर खूप मानाचं स्थान आहे त्यांना शेतीच्या अवजार निर्मितीमध्ये, खूप प्रसिद्ध आहेत पहिल्यापासूनच असणारे. किर्लोस्करवाडी हे ठिकाण आहे. पहिलं ठिकाण पाहायला मिळतं माझं गाव. तर ही गोदी प्रामुख्यानं कशासाठी प्रसिद्ध आहे? तर जहाज बांधणीसाठी प्रसिद्ध असणार आपल्याला माझगाव गोदी पाहायला मिळते. इचलकरंजी तुम्हाला सर्वांना माहिती आहे, हातलमाग. त्याच्यानंतर कापड उद्योग मोठ्या प्रमाणावरती केंद्रित झालेले आहेत. यालाच काय म्हटलं जातं? तर महाराष्ट्राचे मॅनचेस्टर असं सुद्धा म्हटलं जातं, महाराष्ट्राचे मॅनचेस्टर. याच्यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न सुद्धा आलेला होता, राईट. आणि त्याच्यानंतर कामठी नावाचं ठिकाण कशासाठी फेमस आहे? आपण याच्यावरती प्रश्न सुद्धा एक बघितला, तो म्हणजे विडी उद्योग, राईट. विडी उद्योगासाठी प्रसिद्ध असणारा, प्लस आपल्याला सिन्नर, नाशिक मधलं सिन्नर हे ठिकाण, हे सुद्धा विडी उद्योगासाठी प्रसिद्ध असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. क्लिअर झाला, प्रश्न समजला? याच्यावरती असेच प्रश्न या पॉईंटवरती तुम्हाला याच्या अगोदर विचारलेले आहेत. जे मला आता नवीन जॉईन होत आहेत, अनअकॅडमीवरती फॉलो केलं नसेल तर प्लीज फॉलो करून घ्या, जुनी सुद्धा माझी लेक्चर बघून घ्या. महाराष्ट्राच्या भूगोलाचा आपला हा भाग क्रमांक 28 सुरू आहे आणि तुम्ही बघू शकताय तर महाराष्ट्राच्या भूगोलातले आपण 327 प्रश्न आतापर्यंत डिस्कस केले आणि पूर्व परीक्षेसाठी मोर दॅन इनफ आहे. ओके मंगेश, पोलीस भरतीचा मी आता कोर्स सुरू करणार आहे, तो तुम्ही अटेंड करा. लवकरच मी कोर्स सुरू करतोय, तो अटेंड करा तुम्ही, ठीक आहे. आणि पोलीस भरतीसाठी तुम्ही जर जो काही ठोकळा आपण वापरतो तो जरी वाचला तरी सफिशियंट आहे. माझा कोर्स जो काही सुरू होतोय तो तुम्ही बघून घ्या, ठीक आहे. पुढचा प्रश्न, काही महत्वाची असणारी पर्यटन स्थळ आणि ती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत असा जोडायला वाला प्रश्न विचारलाय. आय थिंक यातल्या एखाद्या गोष्टीवरती आपला अगोदर प्रश्न कव्हर झालेला असावा. चेतक महोत्सवावरती आपण प्रश्न बघितलेला होता, पण पहिल्यांदा हे नीट बघून घ्या. भद्रा मारुती कुठं आहे, त्याच्यानंतर प्रतिबालाजी, राईट. त्याच्यानंतर आपल्याला विचारलंय चेतक महोत्सव आणि नंतर आहे पांडवलेणी. द्या उत्तर. मंगेश, तुम्हाला जर पोलीस भरतीची तयारी करायची असेल तर पहिल्यांदा काय करून घ्या, अतिशय महत्वाची असणारी गोष्ट म्हणजे, तर प्रिव्हियस इयरचे असणारे क्वेश्चन पेपर पहिले घ्या आणि त्याच्यानंतर मग अभ्यासाला सुरुवात करा. ओके तुम्हाला वेगवेगळे ठोकळे सुद्धा बाजारामध्ये मिळून जातात, जम्बो वगैरे असणाऱ्या. त्याच्यामध्ये बऱ्याच प्रश्नपत्रिका तुम्हाला वेगवेगळ्या जिल्हावार सुद्धा दिलेल्या असतात, तर ते एकदा बघून घ्या, त्याचा खूप तुम्हाला फायदा होईल, ठीक आहे. मंगेश, आता मला एक्झॅक्टली नाव आठवत नाहीये पोलीस भरतीच्या त्या ठोकळ्याचं, परंतु जम्बो असं काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं 400 प्रश्नपत्रिकेचं असणार, ठीक आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भद्रा मारुती आपल्याला पाहायला मिळतो औरंगाबाद जिल्ह्यामध्ये असणारा. आणि तुम्हाला माहिती असेल हा मारुती निद्रावस्थेत असणारा आपल्याला पाहायला मिळतो, राईट, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर आहे प्रतिबालाजी, हे कुठं आहे,
पुणे जिल्ह्यामध्ये असणारं प्रतिभालाजी पर्यटन क्षेत्र, चेतक महोत्सव, याच्या अगोदरच आपण बघितलेला होता सारंगखेडा नावाचं ठिकाण, राईट, सारंगखेडा. आणि भारतभरामधून या ठिकाणी घोड्यांचा व्यापार मोठ्या प्रमाणावरती चालतो. गेल्या 400 वर्षांची परंपरा या ठिकाणच्या आपल्याला त्या चेतक महोत्सवाला असलेली पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला चौथ्या पर्यायामध्ये दिलेली आहे पांडव लेणी, ती पाहायला मिळते नाशिक जिल्ह्यामध्ये. ओके, प्रश्न समजला? असे प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत, वेगवेगळी ठिकाणं ते कशाशी संबंधित आहेत असं विचारलं जातं. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काही एक्सप्रेसची नावं तुम्हाला दिलेली आहेत वेगवेगळ्या असणाऱ्या महाराष्ट्रातल्या धावणाऱ्या, आणि त्याच्यावरती जोड्या लावायला हा प्रश्न आपल्याला विचारलाय. वेगवेगळ्या असणाऱ्या एक्सप्रेस, ठीक आहे, एकदा बघून घ्या नीट आणि त्याच्यानंतर योग्य उत्तर द्या. सह्याद्री एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, डेक्कन महाराष्ट्र एक्सप्रेस किंवा डेक्कन एक्सप्रेस एवढं सुद्धा त्याला म्हटलं जातं, सिद्धेश्वर एक्सप्रेस. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती आहे की सिंहगड एक्सप्रेस आहे, त्याच्यानंतर तुतारी एक्सप्रेस आहे, निजामुद्दीन हजरत असं एक नाव आहे, ती एक एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळते. बरोबर, या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या. बोल दिलेला आहे. आणि जो आपण प्रश्न बघितला विद्यापीठांच्या मुख्यालयाचा, चुकून ते एसएनडीची ज्या ठिकाणी पुणे वगैरे असं केले, ते एकदा आपण प्रश्न कॅन्सलच केलाय, तो नंतर आपण एखाद्या लेक्चरमध्ये प्रश्न तो डिस्कस करूया, ठीक आहे, कारण पर्याय थोडेसे वर खाली झालेले होते. ओके, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सह्याद्री एक्सप्रेस तुम्हाला पाहायला मिळते कोल्हापूर ते मुंबईच्या दरम्यान असणारी. महाराष्ट्र एक्सप्रेस, त्याच्यानंतर कोल्हापूर ते गोंदिया. डेक्कन महाराष्ट्र एक्सप्रेस नंबर 1 पुणे ते मुंबई. आणि त्याच्यानंतर सिद्धेश्वर एक्सप्रेस सोलापूर ते मुंबई. सिंहगड एक्सप्रेस सांगा, सिंहगड एक्सप्रेस कोणत्या दोन ठिकाणांदरम्यान धावते? सिंहगड एक्सप्रेस पुणे टू मुंबई, राईट, पुणे टू मुंबई पाहायला मिळते. त्याच्यानंतर महालक्ष्मी एक्सप्रेस सुद्धा आहे, महालक्ष्मी एक्सप्रेस, राईट, महालक्ष्मी एक्सप्रेस सांगा कोणत्या दोन ठिकाणांदरम्यान? महालक्ष्मी कोल्हापूर ते मुंबई, राईट, कोल्हापूर ते मुंबई दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. तुतारी, तुतारी एक्सप्रेस एक आहे, तुतारी सांगा उत्तर. तुतारी एक्सप्रेस पटपट पट उत्तर द्या. नाही माहिती, दादर ते सावंतवाडी, राईट, दादर ते सावंतवाडी पाहायला मिळते आपल्याला तुतारी एक्सप्रेस. त्याच्यानंतर ठीक आहे, एवढ्या भरपूर झाल्या. तर इतर सुद्धा महत्वाच्या असणाऱ्या नीट एकदा बघून ठेवा, कारण तुम्हाला जोड्या लावाला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. क्लिअर झाला, प्रश्न समजला? ओके, नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न बघूया. 2019 साली प्रसिद्ध झालेला भारत वनस्थिती अहवाल, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा वन क्षेत्रानुसार असणारा योग्य तो क्रम आपल्याला लावायचा होता. नीट बघून घ्या एकदा प्रश्न आणि त्याच्यानंतर योग्य उत्तर द्या. दोन वेगवेगळे डाटा असतात, मी याच्या अगोदर तुम्हाला सांगितले की वन क्षेत्रानुसार असणारा म्हणजे फॉरेस्ट कव्हर, आणि दुसरा असतो ओव्हरऑल असणार आपलं भौगोलिक क्षेत्रफळ, त्याच्या प्रमाणामध्ये असणारं पर्सेंटेज मधलं प्रमाण, असे दोन डाटा आपल्याला पाठ करून ठेवावे लागतात. या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट आपण ज्याला म्हणतो, भारत वनस्थिती अहवाल, हा अहवाल दर 2 वर्षांनी फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया FSI कडून प्रकाशित करण्यात येतो. तर ISFR 2019 चा जर तुम्ही विचार केला, ISFR 2019 पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या नंतर डिस्कस करूया. दिलं होतं सर्वांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 असा आहे, गडचिरोली, रत्नागिरी, चंद्रपूर आणि अमरावती असा लागणारा तो योग्य क्रम आपल्याला पाहायला मिळतो. एक महत्वाची गोष्ट म्हणजे ISFR जो काही अहवाल असतो, ISFR भारत वनस्थिती अहवाल, तर त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा सेपरेट अहवाल राज्यानुसारचा आपल्याला मिळतो. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नॅशनल पार्क किती आहेत, वाईल्ड लाईफ सँक्च्युरी किती आहेत, किंवा रिझर्व असणारे एरियाज किती आहेत, तर हे सगळा डाटा त्याच्यामध्ये दिला जातो.
मी त्याच्यावरती नंतर तुमचा एक प्रश्न घेणार आहे, तो आपल्याला इकॉनॉमिक सर्वे मधला कव्हर करायचा आहे. इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्राची असणारी आर्थिक पाहणी, त्याच्यातला प्रश्न आपण तो नंतर कव्हर करून घेऊया. ठीक आहे. गडचिरोलीचा जर विचार केला तर साधारणतः स्क्वेअर किलोमीटर मधला असणार ते क्षेत्र आपल्याला 9,916 स्क्वेअर किलोमीटर इतकं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर लागतो रत्नागिरीचा क्रम 4,212, त्याच्यानंतर येतो चंद्रपूर 4,054, आणि त्याच्यानंतर 3,167 आपल्याला अमरावती पाहायला मिळतं, त्याच्यानंतर ठाणे वगैरे जिल्हा येतो. क्लिअर. हा झाला फॉरेस्ट कव्हर नुसारचा असणारा क्रम आहे. पर्सेंटेज मध्ये जर आपण विचार केला तर त्याचं उत्तर वेगळं येतं. येणाऱ्या लेक्चर्स मध्ये आपल्याला तो सुद्धा प्रश्न कव्हर करून घ्यायचा आहे. समजले हे, लक्षात आले? ओके. पर्याय क्रमांक एक याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे, डेक्कन ओडिसी नावाची रेल्वे आहे, या रेल्वेची सुरुवात पुढील पैकी कोणत्या वर्षी झाली असं विचारले. आता या रेल्वेला हिरवा कंदील दिला होता, त्याचं ग्रीन सिग्नल दिला, त्याचं साल वेगळं आहे, आणि डेक्कन ओडिसीची झालेली सुरुवात, कार्यान्वित ही रेल्वे कधी झाली त्याचं साल वेगळं आहे. क्लिअर. पहिल्यांदा प्रश्न नीट बघा आणि त्याच्यानंतर योग्य उत्तर द्या. द्या उत्तर. जे मित्र युट्यूब वरती मला पाहतायत, तुमच्या काही शंका असतील तर प्लीज लाईव्ह चॅट मध्ये त्या शंका तुम्ही देऊ शकता, नंतर मी त्याचं उत्तर देईन. प्रगती, अभिजित, बाळासाहेब, परमेश्वर, दिलीप, अश्विनी, वर्षा, उज्ज्वला, आकाश, संगीता, प्रीती. ओके. बरेच जण लाईव्ह आहेत, प्रत्येकाची नावं घेता येत नाहीत. तर तुमच्या काही शंका असतील तर प्लीज त्या ठिकाणी पिन करा, मी नंतर त्याचं योग्य उत्तर देईल. ओके. आणि लेक्चर जर आवडत असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. लेक्चरचं टायमिंग मी सांगितले, हे आपलं डेली 5:30 लेक्चर असतं, याच्या अगोदर 9 वाजता एक आणि 12 वाजता एक आपलं सकाळी लेक्चर असतं. ओके. ठीक आहे. लेक्चरच्या पीडीएफ सुद्धा डाऊनलोड तुम्हाला करता येतात. ओके. लेक्चरच्या पीडीएफ तुम्हाला लेक्चर संपल्यानंतर 1 तासानंतर डाउनलोड करता येतात. ठीक आहे. गुड. दिले उत्तर सर्वांनी, आणि मला वाटतंय बऱ्यापैकी उत्तर चुकलंय सगळ्यांचं, राईट? 4% फक्त विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर जमले. पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2004 साली. ओके. खूपच वाईट पोल होता, कारण मी सुद्धा पहिल्यांदाच असं बघतो की 4% जणांना फक्त योग्य उत्तर जमलंय. तर 2004 साली या डेक्कन ओडिसीची रेल्वेची सुरुवात केलेली पाहायला मिळते, आणि विशेष याचा उद्देश काय होता तर पर्यटनासाठी सुरू केलेली आहे ही रेल्वे, पर्यटनासाठी. ठीक आहे. तर विशेषतः पर्यटन हा त्याचा मागचा उद्देश आहे. 2002 साली काय केलेलं होतं, त्याला हिरवा कंदील मिळालेला होता, ग्रीन सिग्नल, राईट? हिरवा कंदील मिळाला 2002 साली, आणि 2004 ला ही सुरुवात झाली. आणि कोणी कोणी ही सुरू केली तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, राईट? महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ प्लस त्याच्यानंतर आपला आहे ते म्हणजे भारतीय रेल्वे, भारतीय रेल्वे, आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं पर्यटन मंत्रालय, टुरिझम मिनिस्ट्री. तर या तीनच्या संयुक्त विद्यमानं काय केलं तर ही रेल्वे सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते. तर ही धावते कुठं कुठं, तर राईट फ्रॉम जर तुम्ही मुंबईपासून विचार केला तर मुंबई, नाशिक, त्याच्यानंतर वेरूळ, अजिंठा, कोल्हापूर, गोवा किंवा रत्नागिरी या वेगवेगळ्या ठिकाणी धावणारी ही रेल्वे म्हणून ओळखली जाते. ठीक आहे. आणि अगदी शाही पद्धतीनं त्याच्यामध्ये स्वागत वगैरे केलं जातं. तुम्ही हा फिरता राज ताजमहल याला म्हटलं जातं, राईट? बरोबर विठ्ठल, फिरता ताजमहल असं या रेल्वेला म्हटलं जातं, कारण त्याच्यामधलं असणारे इंटेरियर वगैरे तुम्ही बघू शकता, नेटवरती सर्च करा. ठीक आहे. ओके. 2004 साली याची सुरुवात करण्यात आलेली आहे, आणि जर अधिकारी झाला तर असं वेगवेगळ्या ठिकाणी फिरता वगैरे तुम्हाला येईल, म्हणजे चांगलं काम करून नंतर फिरायचं आहे. ठीक. ओके. पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. पुढे दिलेल्या मत्स्य जातींपैकी गोड्या पाण्यातील प्रमुख जात पर्याय मधून निवडा. या वेगवेगळ्या ठिकाणावरून ती जाते असा आपल्याला पुस्तकांमध्ये वगैरे उल्लेख पाहायला मिळतो, मला सुद्धा माहित नाही एक्झॅक्टली त्या ठिकाणी जाते का नाही. निलेश, ओके. स्टेट बोर्ड मध्ये जर तुम्ही वाचला, न्यू आलेल्या स्टेट बोर्ड मध्ये सुद्धा एका ठिकाणी टेबल मध्ये हे दिलेलं आहे. क्लिअर. हा प्रश्न नीट वाचा. पुढे दिलेल्या मत्स्य जातींपैकी गोड्या पाण्यातील प्रमुख असणारी जात ओळखा असं विचारलंय. मत्स्य जातींवरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात. एखादा जिल्हा आणि त्याच्यानंतर हा एक्झॅक्टली त्या ठिकाणाला जात नसेल परंतु जिल्ह्यामधून जात असेल. ओके. क्लिअर. ठीक आहे.
त्यांनी त्या वाक्यामध्ये असं काय लिहिलंय तर या आपल्याला पर्यटनाच्या क्षेत्रांना व्हिजिट देता येऊ शकते. तर आपल्याला मत्स्य जातींवरती जो काही प्रश्न विचारला जातो तर एखादी मत्स्य जात आणि त्याचं प्रामुख्यानं कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्याला ते सापडते असे प्रश्न आपल्याला विचारले. दुसरी महत्वाची गोष्ट काय विचारली जाते तर महाराष्ट्रामध्ये मासेमारीसाठी उपलब्ध असणारं क्षेत्र हा एक वारंवार विचारला जाणारा तुमचा प्रश्न इकॉनॉमिक सर्वेतला. मी प्रश्न घेणार आहे त्याच्यावरती कंटिन्युअसली आपले लेक्चर्स बघत चला तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल. या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या. सांगा उत्तर. पुढे दिलेल्या मत्स्य जातींपैकी गोड्या पाण्यातली प्रमुख जात कोणती? लेक्चर जर आवडत असेल, प्रश्नांची क्वालिटी आवडत असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. प्लस वरती जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर अभि अंडरस्कोर पाटील हा रेफरल कोड वापरा, 10% डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल. क्लिअर? आणि मला वाटते 45% जणांना योग्य उत्तर जमलंय. आता बरेच जण म्हणतील की हे सुद्धा पाठ करायचं का, करावं लागेल. तुम्हाला स्टेट बोर्ड मध्ये सुद्धा हे दिले, ओल्ड जर भूगोलाची स्टेट बोर्ड जर तुम्ही अभ्यासली तर त्याच्यामध्ये सुद्धा दिलेला आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रोहू. राईट, रोहू सोबत आहे कटला, कटला प्लस चोपडा. तर हे प्रामुख्यानं आपल्याला गोड्या पाण्यातल्या प्रमुख मत्स्य जाती म्हणून ओळखल्या जातात. ठीक आहे. स्नेहल नाही, कोल्हापूर. यशवंत थँक्यू सो मच, लेक्चर खूप छान आहे असं यशवंतचं म्हणणं आहे. तर जुनी सुद्धा लेक्चर्स माझी बघून घ्या, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण आतापर्यंत 27 भाग बघितले, 331 प्रश्न आपण आतापर्यंत कव्हर केले. ठीक आहे. रोहू, कटला आणि चोपडा हे प्रामुख्याने आपल्याला गोड्या पाण्यातले पाहायला मिळतात. त्याच्यानंतर सुरमई आहे, पापलेट आहे, बांगडा आहे, त्याच्यानंतर रावस, शेवंडी, तर हे वेगवेगळे आपल्याला खाऱ्या पाण्यातले पाहायला मिळतात. किंवा चकई, चकई म्हणजे काय तर क्लुपिड्स, तर हे सगळे आपल्याला खाऱ्या पाण्यातले मासे पाहायला मिळतात. क्लिअर झालंय, समजलंय? ओके, ठीक आहे. क्वालिटी मी लवकरच घेणार आहे अंकुश. फक्त त्याच्यामध्ये पंचायत राज व्यवस्थेतल्या महत्वाच्या समित्या आपण कव्हर करतोय सुरुवातीला, आणि ते थेरॉटिकल लेक्चर आहे. आपल्याला असे एमसीक्यू वगैरे नंतर पाहायला मिळतील. पहिल्यांदा थेरॉटिकल लेक्चर्स होतील की समिती, समितीची स्थापना कधी झाली, समितीने दिलेल्या शिफारसी काय होत्या, अहवाल कधी दिला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोण कोणते सदस्य होते, या महत्वाच्या गोष्टी आपल्याला सुरुवातीला कव्हर करून घ्यायच्या आहेत. मग भारताची असणारी पंचायत राज व्यवस्था, त्यातल्या महत्वाच्या समित्या, आणि विशेषतः महाराष्ट्राला, महाराष्ट्राला काय काय त्याचा फायदा झाला, किंवा महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या समित्या बसवलेल्या होत्या, तर त्या सुद्धा सेपरेटली आपल्याला डिस्कस करायच्या. तर लेक्चरला अपडेट राहा, प्रोफाइल वरती माझ्या बघत चला, तुम्हाला ती लेक्चर्स वगैरे अरेंज केलेली पाहायला मिळतील. कारण बऱ्याच लेक्चरचं माझं काय होतंय तर युट्यूब वरती आपलं लाईव्ह स्ट्रीमिंग नसतं सकाळच्या 2 लेक्चरचं, त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहिती होत नाहीये. आणि माझे स्पेशल वरचे असणारे आत्ताचे लेक्चर्स ही फ्री आहेत, तुम्हाला मोफत त्याचा ऍक्सेस आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता हा सुद्धा तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला काय विचारले तर गायीच्या असणाऱ्या प्रमुख जाती आणि त्यांचं महाराष्ट्रातलं असणार आढळ स्थान. अगदी अशाच पद्धतीनं तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारलेला होता, ज्याच्यामध्ये म्हैसीच्या असणाऱ्या जाती आपल्याला विचारलेल्या होत्या. राईट, म्हैस विचारली जाऊ शकते, किंवा शेळी असेल, मेंढी असेल, किंवा उंट असेल. उंटाच्या सुद्धा काही 1-2 जाती आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतात, याच्यावरती सुद्धा तुम्हाला जोडायला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिल्यांदा हा प्रश्न नीट बघून घ्या, आणि साधारणतः मला वाटते जास्त अवघड नाहीये पण परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. याच्यावरती वारंवार तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. पहिल्यांदा नीट बघून घ्या. एकावरून जरी तुम्ही गेला तर 2 ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा 4-4 पाहायला मिळतं, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आपण कन्फ्यूज होऊ शकतो. ठीक आहे, उत्तर तयार आहे, द्या उत्तर. एकोणचाळीस टक्के विद्यार्थ्यांना योग्य उत्तर जमले. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बरोबर,
विशेषतः ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये आढळते त्यांची नावं आपल्याला याच्यामध्ये घ्यायची होती, त्याच्यामुळे दोन दोन नावं मी दिलेली होती, कारण केंद्रीकरण त्यांचं प्रामुख्याने त्या त्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. वारंवार मी सांगतोय, लेक्चर जर आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका, कारण त्याच्यामधून आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि त्याच्यानंतर क्वालिटी प्रश्न तुमच्यापर्यंत असे पोहोचू शकतोय. नाहीतर मग मी इकडून बडबडतोय ऑनलाईन लेक्चर सुरू आहे तुम्हाला समजते का नाही हे सुद्धा समजत नाही. क्लिअर लेक्चर समजते सर्वांना प्लीज एकदा सांगा थंब प्रेस करून, लेक्चरचा फायदा होतोय. गुड, लाल कंधारी नावाची आपल्याला ही गायीची जात पाहायला मिळते. थँक्यू सो मच. तर ती नांदेडमध्ये विशेषतः पाहायला मिळते. नांदेडमध्ये असणारे कंधार, त्याच्यानंतर मुखेड, देगलूर, तर बिलोली हे वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आपल्याला विशेषतः या गायीचं आडळस्थान पाहायला मिळतं. ठीक आहे, नेटचा प्रॉब्लेम आहे, नेटवर्कचा प्रॉब्लेम मे बी असू शकतो, त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल. तर या गायीचा असणारा रंग आपल्याला गडद लाल असा पाहायला मिळतो. ओके, गडद लाल असणारा आणि शिंगे थोडीशी बाहेर गेल्यानंतर नंतर वक्र झालेली आपल्याला पाहायला मिळतात, बाहेर जाऊन अशी थोडीशी आलेली. तर ही आपली असणारी कोणती आहे गायीची जात, तर लाल कंधारी. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलेली आहे ती म्हणजे गवळाऊ जात. तर गवळाऊ जात ही आपल्याला प्रामुख्याने वर्धा आणि नागपूरमध्ये पाहायला मिळते. वर्धाचा जर वर्धा या जिल्ह्याचा जर विचार केला तर प्रामुख्याने आर्वी नावाचा तालुका, आर्वी याच्यावरती आपल्याला प्रश्न सुद्धा राज्यसेवेच्या गेल्या वर्षीच्या पूर्व परीक्षेला आलेला होता. महाराष्ट्रातलं पहिलं असणारं दळणवळण केंद्र, क्लिअर होते, आर्वी या ठिकाणचं असणार. तर ही शुद्ध जातीची जनावर म्हणून ओळखली जातात प्रामुख्याने आणि यांचा रंग पांढरा असा आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे देवणी, राईट. तर देवणी आपल्याला प्रामुख्याने लातूर आणि उस्मानाबाद मध्ये पाहायला मिळते. तर या गायीचा असणारा रंग पांढरा आणि त्याच्यावरती शरीरावरती काळे छोटेसे ठिपके पाहायला मिळतात. देवणी लातूरचा जर विचार केला तर उदगीर, निलंगा आणि अहमदपूर या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आपल्याला देवणी पाहायला मिळते, प्लस उस्मानाबाद. आणि त्याच्यानंतर आहे गीर गाय. तर गीर गाय अहमदनगर, नाशिक, गीर गायला किंवा झोपाळू असं सुद्धा बऱ्यापैकी म्हटलं जातं या जनावरांना. आणि त्यांची जर विशेष वैशिष्ट्य आपल्याला पाहायची झाली, त्यांचं मूळ जे गाय आहे तर ते गुजरात मधलं आहे, राईट. गीर गुजरात मधलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि काय म्हणतो आपण त्याला, काठियावाड नावाचा जो काही पेनंसुला आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने याचा असणार मूळ पाहायला मिळतं. तर आता तुमच्यासाठी हा होमवर्क आहे की म्हैसीच्या असणाऱ्या वेगवेगळ्या प्रमुख जाती, राईट, भारताच्या संदर्भातल्या असणाऱ्या आणि गायीच्या सुद्धा इतर सापडणाऱ्या जाती, तर ते कोण कोणत्या ठिकाणी सापडतात, सगळ्या गोष्टी जर मी तुम्हाला या ठिकाणी सांगत गेलो तर तुम्ही होमवर्क करत नाही आणि रेडीमेड कुठल्या गोष्टी मिळत नाहीत, कष्टाला पर्याय नाही, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. क्लिअर, तर तुमच्यासाठी हा होमवर्क आहे. कपिल होमवर्क करा, ओके, कुठं सापडते. कपिल तुम्ही काल सकाळी सुद्धा लेक्चर मध्ये प्रश्न विचारलेला होता की साखर कारखान्यांची असणारी संख्या, क्लिअर झालं. तुम्ही प्रेझेंट होता पहिल्यांदा ज्यावेळी मी वेबसाईटचं नाव वगैरे सांगितलेलं होतं त्यावेळी. ठीक आहे, तर त्या ठिकाणी जाऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये असणारे साखर कारखाने, कोल्हापूर आणि अहमदनगर तिन्हीमध्ये सुद्धा मोजून ठेवा. आपण घेतलेला प्रश्न त्या वेबसाईटच्या डाटानुसार तरी मी योग्य उत्तर दिलेलं होतं, समजले. तर एक क्रमांक एक हे या प्रश्नाचं योग्यता आहे. पुढचा सॉरी, आजच्या लेक्चर मधले प्रश्न संपलेत आपले, भेटूया उद्याच्या लेक्चर मध्ये. तत्पूर्वी जर कोणाला प्लसचं जर सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर फीचं स्ट्रक्चर फक्त थोडक्यात तुम्हाला सांगतो. अभि अंडरस्कोर पाटील हा माझा रेफरल कोड जर वापरला तर या फी मध्ये तुम्हाला 10% इतका डिस्काउंट मिळतो. ओके, तर आपल्याला एका वर्षाचं आणि 2 वर्षांचं सबस्क्रिप्शन जास्त परवडतं, कारण या 2 वर्षांमध्ये सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर जेवढे काही क्लासेस होतील, टेस्ट सिरीज होतील, सगळ्या तुम्हाला फ्री मध्ये अटेंड करता येतात. तर एका वर्षाची फी 9405 आहे, 2 वर्षांची 13680. एका महिन्याचं जर घेतला तर 1710 रुपये इतके भरावे लागतात. 3 महिन्यांसाठी 4275 आणि 6 महिन्यांसाठी 7695. ठीक आहे, विद्या प्लसचा टाइम काय आहे, प्लस वरती मी अजून आलेलो नाहीये पण लवकरच प्लस वरती येईन, त्यावेळी तुम्हाला नक्की सांगेन. किरण दररोजचा आपल्या लेक्चरचा असणारा टायमिंग सकाळी 9 वाजता एक असतं, त्याच्यानंतर दुपारी 12 वाजता आहे, सॉरी सकाळी 10 वाजता आपण ते केले टायमिंग, आता 10 वाजता, त्याच्यानंतर 12 वाजता आणि त्याच्यानंतर 5:30 वाजता. तर त्यातलं 12 वाजताचं लेक्चर हे चालू घडामोडीवरती असतं, डेली होणाऱ्या चालू घडामोडी. 10 वाजताचं सकाळचं लेक्चर भूगोल व पर्यावरण, ज्याच्यामध्ये आपण स्टेट बोर्ड, एनसीईआरटी, इतर रेफरन्स बुक आणि प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन हे सगळं कव्हर करतो सकाळी 10 वाजताच्या लेक्चर मध्ये, आणि 5:30 वाजताचं महाराष्ट्राच्या भूगोलाचं लेक्चर. ओके, आणि लवकरच दोन माझे कोर्स लॉन्च होत आहेत, 2 ते 3 कोर्स. एक म्हणजे पोलीस भरतीला कामाला येणारा, प्लीज कोणी तुमचे विद्यार्थी मित्र किंवा बहीण भाऊ तयार करत असतील तर त्यांच्यापर्यंत पोहोचवा, माझे लेक्चर्स ही पोलीस भरतीची सुद्धा फ्री असणार आहेत.
पोलीस भरती, त्याच्यानंतर पंचायत राज व्यवस्थेतल्या महत्वाच्या असणाऱ्या समित्या कव्हर करतोय मी. संयुक्तच्या पूर्व परीक्षेसाठी असणारा चालू घडामोडी ते एक मला लवकरच कव्हर करायचं आहे, म्हणजे लवकर सुरू करतोय. ठीक आहे, आलं लक्षात सर्वांच्या? गुड. आजच्या लेक्चर मधल्या पॉईंट्स एकदा रिव्हिजन करूया थोडक्यात. फक्त पहिली गोष्ट आपण बघितलेली होती की साधारणतः साखर कारखान्यांची संख्या, साखर आयुक्तालय महाराष्ट्र पुणे यांच्या वेबसाइट वरती जाऊन ते बघून घ्या. बंदरांबद्दल आपण बघितलं, रेडी बंदर, लोहखनिज निर्यात, सिंधुदुर्ग, कान्होजी आंग्रे बंदर, महाराष्ट्राचं पहिलं बहुउद्देशीय खासगी बंदर. तुम्हाला होमवर्क आहे, कान्होजी आंग्रे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ओळखायचं. ओके, सर्च करून ठेवा, होमवर्क आहे तुमच्यासाठी. त्याच्यानंतर मुंबई हे आधुनिक नैसर्गिक आधुनिक बंदर नाहीये, तर हे आपल्याला नैसर्गिक बंदर पाहायला मिळतं, आणि मुंब्रा हे रेती बंदर ठाण्यामधले असणार आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. महाराष्ट्रातील पुढील थर्मल पॉवर प्लांटचा पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना योग्य क्रम लावायचा आहे. चोला, ठाणे, एकलहरे, नाशिक, पारस, अकोला, खापरखेडा, कोराडी किंवा नागपूर, फेकरी, भुसावळ किंवा जळगाव. तर असं असणार आपल्याला प्रमुख महत्वाचे असणार हे थर्मल पॉवर प्लांट्स महाराष्ट्रातील पाहायला मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन, काही वर्णनावरून ती नदी कोणत्या ओळखायचं होतं. पैनगंगा नदी, जिची लांबी 495 किलोमीटर आहे, तिचा उगम अजिंठा डोंगररांगेमध्ये पाहायला मिळतो, आणि इसापूर नावाचं प्रमुख धरण तिच्या त्या नदीवरती आहे. प्लस पूस, अडान, खुनी, आघाडी या तिच्या उपनद्या. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातल्या प्रमुख घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे जातानाचा योग्य क्रम निवडायचा होता. आंबोली, अंबा, पसरणी आणि चंदनापुरी, आणि ते घाट कोणत्या ठिकाणांच्या दरम्यान आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बघितलं. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातली प्रमुख असणारी विद्यापीठ, थोडस माफ करा, या ठिकाणी आपल्याला चुका झालेल्या होत्या. वरती खाली आपल्याला दोन नावं झाली, त्याच्यामुळं प्रश्न आपला चुकत होता. तर हे लक्षात ठेवा, गोंडवाना विद्यापीठ, पंजाबराव देशमुख, SNDT, महात्मा फुले कृषी विद्यापीठ किंवा इतर महत्वाची असणारी, याच्यावरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, विचारले सुद्धा जाऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणते एक ठिकाण शेतीच्या अवजार निर्मितीसाठी कुप्रसिद्ध आहे. तर पलूस तालुक्यातलं, सांगली जिल्ह्यात असणारं किर्लोस्करवाडी शेतीच्या अवजारांसाठी मोठ्या प्रमाणावरती प्रसिद्ध असणारे ठिकाण म्हणून ओळखलं जातं. भद्रा मारुती हे पर्यटन स्थळ औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे, त्या ठिकाणी मारुतीची निद्रावस्थेतली असणारी आपल्याला मूर्ती पाहायला मिळते. प्रतिबालाजी पुणे जिल्हा, चेतक महोत्सव सारंगखेडा नंदुरबार, आणि पांडवलेणी नाशिक जिल्हा. नेक्स्ट क्वेश्चन, सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूर ते मुंबई, महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर ते गोंदिया सर्वाधिक लांबीची म्हणून सुद्धा ती ओळखली जाते. डेक्कन महाराष्ट्र एक्सप्रेस पुणे ते मुंबई, आणि सिद्धेश्वर एक्सप्रेस सोलापूर ते मुंबई. याच्या व्यतिरिक्त सिंहगड, महालक्ष्मी, तुतारी, हजरत निजामुद्दीन वगैरे वेगवेगळ्या आपण बघितल्या. 2019 साली प्रसिद्ध झालेला भारत वनस्थिती अहवाल, त्याच्यामध्ये भारतातल्या असणाऱ्या जिल्ह्यांचा वनक्षेत्रानुसार असणारा योग्य तो उतरता क्रम, राईट, गडचिरोली, चंद्रपूर, रत्नागिरी, चंद्रपूर, अमरावती आणि ठाणे असे पहिली 5 जिल्हे आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात. इकॉनॉमिक सर्व्हे मधल्या काही गोष्टी मी लवकरच कव्हर करून येणार आहे. डेक्कन ओडिसी या रेल्वेची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली. 2004 साली त्याची सुरुवात झाली, 2002 ला तिला हिरवा सिग्नल मिळालेला होता, आणि विशेषतः पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारी ही रेल्वे, या रेल्वेलाच काय म्हटलं जातं तर फिरता ताजमहाल असं सुद्धा तिचं वर्णन केलं जातं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या मत्स्य जातींपैकी गोड्या पाण्यातली प्रमुख जात कोणती. तर रोहू, कटला, चोपडा हे गोड्या पाण्यामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतात. पापलेट, बांगडा, सुरमई, वशी, त्याच्यानंतर चकई, क्लुपिड्स या सगळ्या आपल्याला प्रामुख्याने विशेषतः बे ऑफ बेंगॉलमध्ये पाहायला मिळतात, बंगालच्या उपसागरामध्ये असणाऱ्या खाऱ्या पाण्याच्या जाती. लाल कंधारी, नांदेड, गवळाऊ, वर्धा, नागपूर, त्याच्यानंतर देवणी, लातूर, उस्मानाबाद आणि गीर, अहमदनगर, नाशिक. बऱ्याच जणांनी इतर सुद्धा विचारलेले होते की खिलारी गाय कुठं आहे वगैरे वगैरे, तुमच्यासाठी होमवर्क आहे, राईट. तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. अनअकॅडमीवरती फॉलो करा, आणि ज्या काही हॅट डेडिकेट्स करायला तुम्हाला येतात त्या हॅट डेडिकेट केल्याबद्दल थँक्यू सो मच. ओके, आणि भेटूयात आपण उद्याच्या लेक्चरमध्ये. तत्पूर्वी लेक्चर संपल्यानंतर जो काही तुम्हाला फीडबॅक विचारला जातो तर तो फीडबॅक नीट भरायला विसरू नका, आणि लीडर बोर्ड आपल्याला पाहायचं, राईट. बरेच जण निघून गेले विद्यार्थी, पण लीडर बोर्ड बघा. प्रथम क्रमांकावरती आहेत शीलवंत, 12 पैकी 9 प्रश्नांची उत्तर जमले. त्याच्यानंतर आहे प्रिया, 12 पैकी 9 प्रश्न. त्याच्यानंतर आहे शंतनू, 12 पैकी 9. चौथ्या क्रमांकावरती डॉक्टर सत्वशीला 9. त्याच्यानंतर शलाका, विठ्ठल, योगी, ज्योत्सना, जितेश आणि रेखा, हे पहिले 10 असणारे विद्यार्थी टॉपचे. ठीक आहे, भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये सकाळी 10 वाजता. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू सो मच.